संभाजी भिडेंना एवढी मुभा का आहे आणि ते असे अशांतीचे कार्यक्रम का करतात? त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे मोहनदास करमचंद गांधी हे वेगळ्या समाजाचे होते, हे मुस्लिम समाजाचे होते. आता या दोन समाजामध्ये जाती तंटा वाढवण्याचं काम हे संभाजी भिडे करतायत. आपले महात्मा, या देशाचे महात्मा गांधी, आपले म्हणजे आपण त्यांना फादर ऑफ द नेशन म्हणतो, या देशाचे वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यांनी मार्ग दाखवला, त्यांनी स्वातंत्र्य लढाईमध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पूर्ण आपला स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आपल्याला झोकून देऊन त्यांनी काम केलं. त्या आपल्या पित्याला हे संभाजी भिडे असं बोलत असतील तर होम मिनिस्टर आणि हे सरकार त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही? सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सभागृहामध्ये तो विषय उचलला आणि त्याच्यावर या सरकारने उत्तर दिलं नाही. सरकारने सांगावं की हे माणसं आम्ही मोकळे सोडलेले आहे जातीवादी तंट करण्यासाठी. आम्हाला परत जर या गोष्टी अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झाला तर ते आम्हाला सहन होणार नाही आणि मग त्याचे परिणाम काय होतील हे सरकारने त्या ठिकाणी मोजावे. मला तरी वाटतं की ते दंगली फैलवण्यासाठी असे वक्तव्य करतात आणि त्यांना या सरकारचा अभय आहे. मेरा ये कहना है कि संभाजी भिडे कल आए थे अमरावती में, वो शिव प्रतिष्ठान के मार्फत उन्होंने एक प्रोग्राम रखा युवकों का, युवकों को वो बहकाने के लिए, मार्गदर्शन नहीं बोलते, बहकाने के लिए उन्होंने रखा. और उस मार्गदर्शन में उन्होंने ये कहा कि महात्मा गांधी के पिता ये मुस्लिम जमींदार थे. ये कौन सा वक्तव्य हो गया? और ऐसे संभाजी भिडे को हम जेल क्यों नहीं डालते, हम उनको हथकड़ी क्यों नहीं लगाते? उनको सरकार का अभय है ऐसा दिखाई देता है. और सरकार ने उनको क्या ये सारे मिसअंडरस्टैंडिंग फैलाने के लिए रखा हुआ है? इसका निषेध ही है. अगली बार यदि संभाजी भिडे ने ये किया तो हम कोई ये सहन नहीं करेंगे.